श्री आदिशक्ती तुळजा भवानी तुम्ही कधी साल्हेर त्या उत्तुंग कराल दुर्गावर एखादी रात्र काढली आहे काय? साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच असा दुर्ग आहे. पाच हजार फुटाच्या पेक्षा वरची जी काही शिखरं आहेत, एकूण तीन शिखरं आहेत समुद्रसपाटीपासून 5000 फुटाच्या वर उंची असलेली. त्यातलं कळसूबाई सगळ्यात उंच शिखर आहे, त्याची उंची 5400 फूट आहे. दुसरा आहे साल्हेर, त्याची उंची 5150 फूट आहे. आणि तिसऱ्या डोंगराचं नाव हे केवळ मराठी मंडळीच देऊ शकतील असं ते नाव आहे. त्याचं नाव आहे घनचक्कर डोंगर. अशी तीन शिखरं आहेत, त्यातला साल्हेर हा एक विलक्षण दुर्ग आहे. विलक्षण अशासाठी आहे की त्याच्यावर जायच्या ज्या वाटा आहेत त्या पायऱ्या आहेत, त्याला जिने आहेत, ते सगळे कातळात कोरलेले आहेत, बांधलेले नाही आहेत. महाराष्ट्रात कोरीव काम भरपूर आहे. सह्याद्रीचा अंतर्याम हा किती मृदू आहे आणि बाहेरून तो किती कठोर दिसतो याची कल्पना आपण जर का एखाद्या लेणीत गेलो तर आपल्याला येऊ शकेल. मग त्याच्यात कारलं आहे, त्याच्यात भाजं आहे, कान्हेरी आहे. जुन्नर हा भाग आहे, हा सगळा कोरून काढलेला आहे. जुन्नरच्या भोवती अनेक लेणी आहेत. किंबहुना शिवनेरी हा जो किल्ला आहे, ज्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला, परंतु शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला कधीही नव्हता, अशा शिवनेरी किल्ल्याच्या पोटात देवळं आहेत, एक लेणी आहेत. आणि ती 2000 वर्षांपूर्वी कोरलेली लेणी आहे. साल्हेरला रात्र काढली की तिथला वारा तुम्हाला झोपून देत नाही. तिथनं दिसणारं जे अधांतरी झुलणारं तारांगण आहे ते तुमच्यावर वरनं खाली पडतंय की काय असं वाटायला लागतं. एरवी आपल्याला कधीही न दिसणारे अनेक लक्षावधी तारे हे आपल्याला त्यावेळेला दिसायला लागतात. आणि नेहमीचे तारेसुद्धा ओळखताना पंचायत व्हायला लागते. ते साल्हेरची गंमत अशी आहे की साल्हेरला दोन पावलं कोरलेली आहेत आणि एक आख्यायिका अशी की परशुरामाने तिथून बाण मारला आणि अपरांत निर्माण केला. अपरांत म्हणजे कोकण निर्माण केलं. त्यामुळं साल्हेरचा उत्तरेकडचा एक डोंगर आहे, त्या डोंगराला एक असं छिद्र पडलेलं आहे, नेढं म्हणतात, ते नेढं आहे. तुम्ही पुण्याला कधी आलात तर लोहगडच्या तिथं एक लेणं आहे, नेढं तिथं आहे. त्या ह्याच्यात ही त्या साल्हेरची गंमत आहे. शिवाजी महाराजांच्या कागदपत्रात साल्हेरचे उल्लेख आहेत. साल्हेरच्या परिसरात अनेक लढाया झालेल्या आहेत. शिवाजी राजांचा एक मित्र, अतिशय जवळचा मित्र लहानपणापासून असलेला, त्याचं नाव सूर्यराव काकडे, हा त्या साल्हेरच्या लढाईत पडलेला आहे. तिथे साल्हेरच्या पायथ्याशी त्यामुळं साल्हेरहून दिसणारं जे दृश्य आहे, समोर मांगी आणि तुंगी नावाची शिखरं आहेत. तिथं एक किल्ला आहे, खरं म्हणजे दोन किल्ले आहेत तिथं त्या रांगेत. एकाचं नाव आहे तांबोळ्या
आणि दुसऱ्याचं नाव आहे नाह वा उर्फ रतनगड. महाराष्ट्रात रतनगड आणि भैरवगड नावाचे अनेक किल्ले आहेत. त्यातला रतनगड उर्फ नाहवा याचा उल्लेख स्वतः शिवाजीरावांनी एका पत्रात केलेला आहे. व्यंकजीराजांना पाठवलेल्या एका पत्रात शिवाजीराजांनी नाहवा म्हणजे सामान्य दुर्ग नव्हे असं म्हटलेलं आहे. ते इतका तो उत्तुंगन बलाढ्याचा किल्ला उत्तरेतल्या महाराष्ट्राच्या उत्तरेत. खरं म्हणजे त्याच्याही पलीकडं काही किल्ले आहेत ते आपल्याकडे नव्हते पण महाराष्ट्रात आहे. कुणी अक्राणी महाल या नावाचा किल्ला ऐकलाय. छोटे छोटे किल्ले पण अक्राणी नावाचा डोंगरी किल्ला आहे. त्या अक्राणीच्या परिसरात इथं काही आदिवासींनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं म्हणून इंग्रजांनी त्यांना गोळ्या घातल्या. तिथं त्यांचे अवशेष तिथं आहेत अजून. त्या महाराष्ट्रात काना कोपऱ्यात डोंगर दऱ्यात कडे कपारीत नद्या नाल्यात इतिहास भरलेला आहे. फक्त तो जाणून घ्यायची आवश्यकता ही आपल्याकडे असते. मांगे तुंगे तांबोळ्या रतनगड ही जी रांग आहे त्याला म्हणायचं शैलबारी रांग. त्याच्या खाली जी डोंगराची आडवी रांग गेलेली आहे त्याला म्हणायचं डौलबारी रांग. या डौलबारी रांगेत आहेत सालधेर, सालोटा, मुल्लेर, मोरा, हरगड असे किल्ले त्या रांगेत आहेत. आणि त्याच्या खाली जी रांग पसरलेली आहे ती तर फारच विलक्षण आहे. त्याचं नाव आहे अजंटा सातमाळा रांग आणि त्याच्यावर अनेक किल्ले आहेत. एकाच माळेवर अनेक किल्ले आहेत. शेजारी शेजारी किल्ले आहेत. शेजारी किल्ले बांधावे लागतात, शेजाऱ्यांना जपावं लागतं. मग आपल्याही शेजाऱ्यांना जपत असतो आपण, तसं नको त्या शेजाऱ्यांनाही जपतात लोक आपले. त्याची उदाहरणं आपल्याला दिसत आहेत आता सर. परंतु आजच्याला अहिवंत वणी आहे, मार्कंड्या म्हणून डोंगर आहे, रवळा आणि गवळा किल्ले, पलीकडं कणेरा म्हणून एक किल्ला आहे, धोडप आहे, कंचना आहे, राजदेर आहे, कुळधेर आहे, इंद्राई आहे, चांदवड आहे, पुढं गेलं तर अंकाई टंकाई आहे, तलतम आहे, वेताळवाडीचा किल्ले, ओळीनं किल्ले आहेत सर. तुम्ही शेजारचा डोंगर फोर्टिफाय केला नाही तर आपला डोंगर व्हल्नरेबल होतो. किल्ला हे शिवाजीराजांना उमगलेलं होतं. एखादा माणूस दुर्ग बांधणीच्या कलेत किती पारंगत असेल याचं उत्तर शिवाजी महाराजांचं नाव काढून इंग्रजांनी दिलेलं आहे, फ्रेंचांनी दिलेलं आहे. ही हॅज मास्टर्ड द आर्ट ऑफ फॉर्टिफिकेशन असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सह्याद्रीचा उपयोग हा शिवाजीराजांनी कसा करून घेतला हीच तर सगळी कहाणी आहे. तो काही त्यांनी सुरुवात केली नाही. ही जी वॉरफेअर आहे या वॉरफेअरची सुरुवात आधीच झालेली आहे. ती वॉरफेअर शहाजीराजांनी वापरलेली आहे. दक्षिणेत असलेला निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांनी ती वापरलेली आहे. किंबहुना मलिक अंबर हा एक फार मोठा माणूस होऊन गेला. माझ्याकडे एक फ्रेंच बाई आली होती, नावही सांगतो, तिचं नाव एलायना द लातू. ती म्हणाली मला मलिक अंबरवर पिक्चर काढायचा आहे. म्हटले एकदम हा मलिक अंबर हापशी माणूस आहे सिद्धी, तुला एकदम हा कुठं मिळाला, मलिक अंबर कुठं मिळाला. ती म्हणाली मी इथिओपियातल्या मुसलमान लोकांच्यावर काम करत होते आणि तिथं मला असं कळलं की इथले अनेक लोक 17व्या शतकात 16व्या शतकात ते भारतात आले आणि भारतात अतिशय मोठ्याच्या ठिकाणी हे लोक जाऊन बसले, नोकऱ्या तिथं केल्या आणि हा निजामशाही चालवली या माणसाने, हा वजीर होता इथला. मला त्याच्यावर पिक्चर काढायचा आहे पण माझ्याकडे मटेरियल नाही येत आहे. तिला एक मी पुस्तक दिलं, झेरॉक्स कॉपी दिली, तिला काही मिळत नव्हतं. नाही
ते पुस्तक दिल्याच्यानंतर तिथे रोज फोन आणि सारखे मेसेजेस यायला लागले, कारण त्याच्यात तारखा होत्या त्या हिजरीमधल्या होत्या, त्या तिला इसवी सनात कन्वर्ट करून पाहिजे होते. म्हटलं अगं ते जर का सगळं द्यायचं म्हटलं तर माझा किती वेळ जाईल त्या सगळ्याच्या. ती म्हणाली मला फॉर्म्युला द्या. म्हटलं नाही ना फॉर्म्युला असं देत आहेत, कॅल्क्युलेटर करावं लागतं, त्याच्या तंत्रबिंत्र काही नाही आहेत. शेवटी तिनं तो नाच सोडला त्या मलिकांबरचा. पण नंतर मला पॅरिसहून एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं ते डॉक्टर होते एक नगरचे, ते म्हणाले अहो एका फ्रेंच पुस्तकात मी तुमचं नाव पाहिलं. म्हटलं चांगलंच लिहिलं ना का आणखीन काहीतरी शिवाय वेळ घातलं. म्हटलं नाही नाही म्हणाले मलिकांबरवर पुस्तक आहे त्याच्यात. म्हणाले बरंच तुमचं नाव आहे. माझं नाव मलिकांबरच्या पुस्तकात यायचं काय कारण आहे? तर त्या एलियना द लातूनी ती एक कादंबरी लिहिली होती आणि त्याच्यात निनाद म्हणून एक पात्र टाकलं होतं. मी म्हटलं तू अगं मला विचारलं असतं तर सांगितलं असते, नाव फार आधुनिक आहे. 17व्या शतकात निनाद वगैरे अशी काही नावं नव्हती कोणाची. जनार्दन गोविंद विष्णू वगैरे चाललं असतं कोणाला तर. पण एका फ्रेंच बाईला इथं येऊन मलिकांबरवर एक पिक्चर काढावा असं वाटलं आणि का वाटलं? एका जपानी माणसाला त्याचं नाव डॉक्टर फुकाझावा, त्याला शिवाजी महाराजांच्यावर आपण संशोधन करावं असं वाटायला लागलं. म्हणून तो मराठी शिकला. एक जपानी माणूस इथं येऊन मराठी शिकतोय कारण त्याला शिवाजी महाराज वाचायचे होते. एक ताकाखो म्हणून होता, त्या ताकाखोनी सुद्धा शिवाजी महाराजांच्यावर चरित्र लिहिलेलं. केळुसकर ताकाखो वगैरे करायचं होतं. शिवाजी महाराज जिवंत असताना सुद्धा एका माणसाने लिहिलं, अर्थात ते प्रसिद्ध नंतर झालं. परंतु एका पोर्चुगीज माणसाने कोस्मित गार नावाच्या एका माणसाने शिवाजी महाराजांच्यावर पोर्चुगीजमधून चरित्र लिहिलं, त्यांच्यावर लिहिलेलं चरित्र आहे सगळं अख्खं. ह्या लोकांना नाना देशाचे वेशाचे धर्माचे असे हे लोक आहेत आणि त्यांना ही प्रेरणा व्हावी की शिवाजी महाराजांच्यावर आपण इथं लिहावं. त्याचं कारण असं आहे की गोव्याचे जे पोर्चुगीज होते किंवा सुरतेचे इंग्रज होते, तिथं डच होते, वेंगुर्ल्याला डच होते, राजापूरला फ्रेंच होते, इंग्रज होते, ईस्टर्न कोस्टवर तर डॅनिश लोक होते, डिंगमार लोक होते तिथं. या सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल त्याच वेळेला काही ना काहीतरी लिहून ठेवलं लागलं. विशेषतः वॉरफेअर्स आत्ताच्या ज्या आहेत त्यातल्या गरिला वॉरफेअरचं एक गरिला वॉरफेअरबद्दल शिवाजी महाराज यांचं नाव या लोकांनी तिथं दिलं. उदाहरण म्हणून मी एक गोष्ट सांगतो की सह्याद्रीचा उपयोग कसा करून घेतला शिवाजी महाराजांनी, ही काही पद्धत तिथं रुजवली त्यांनी. त्याचे जनक कोण असतील आपल्याला कल्पना नाही, परंतु सह्याद्री सोडून ते फारसे कुठे लांब गेले, डोंगर सोडून गेले नाहीत. बघा फार आग्र्याला आपले भेटायला गेले होते, पण जसं एखादं वासरू गाईला सोडून जात नाही, आईला सोडून जात नाही, तत्वत शिवाजी राजे या त्या सगळ्या डोंगराच्या आसपास राहिले सगळ्या. व्हिएतनाम हा एक छोटा देश आहे आणि व्हिएतनाम एक अमेरिकेशी प्रदीर्घ लढाई खेळला. एक छोटा देश अमेरिकेच्या सारख्या बलाढ्य देशाशी एक प्रदीर्घ अशी लढाई त्यांनी केली. किती लोक किती अमेरिकन सोल्जर्स मारले गेले असतील, अमेरिकेने सर्व प्रयोग केले त्यांची, जे काही प्रयोगशाळा होती शस्त्रास्त्रांची अगदी केमिकल नेपाम बॉम्ब्सपासून त्यांनी सगळं वापरलं, हे लोक काही बदलले नाहीत कोणी. त्यांचा जो मुख्य होता हो ची मिन, या हो ची मिन हा हो ची मिन एकदा दिल्लीत आला आणि दिल्लीत त्याला प्लॅनिंग कमिशनचं काम बघायचं होतं. त्याला मोहन धारिया दिलेले होते बरोबर, मोहन धारियानं पाठवलं तुम्ही सांगा. तर मोहन धारियाने ते प्लॅनिंग कमिशनचं काम दाखवल्यावर मग तो म्हणाला आमच्याकडे गायी जगत नाहीत, पाणी पाऊस सारखा असतो, आम्ही तुमच्याकडनं 100 म्हशी विकत घेतो. आपल्या लोकांनी त्याला 500 म्हशी बक्षीस दिल्या तिकडे घेऊन गेला.
असं चाललेलं असताना त्यांनी मोहन धैर्यांना विचारलं की भारत एवढा मोठा देश आहे, तुम्ही भारताच्या कुठल्या कानाकोपऱ्यात ना आलात? मोहन धैर्या म्हणाले, आमच्याकडे शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांचा राज्याभिषेक ज्या दुर्गावर झाला त्या रायगड किल्ल्याच्या जवळ असलेल्या नातक या नावाच्या गावातनं मी आलेलो आहे. तेव्हा होचिमिन त्यांना असं म्हणाला की अमेरिकेशी आम्ही ही प्रदीर्घ लढाई दिली, त्यावेळेला जगातल्या उत्तमोत्तम जनरल्सच्या स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्सचा आम्ही अभ्यास केलेला होता आणि आम्ही त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या घरेला वॉरफेअरचा अभ्यास केलेला, आम्हाला शिवाजी महाराज माहिती होते. आश्चर्य. पण शिवाजी राजांनी ही जी पद्धत रुजवली इथं, त्याचं बाळकडू ते लहानपणापासूनच त्यांना मिळालेलं आहे. एक ग्रंथ आहे, संस्कृतमधला ग्रंथ आहे, तुम्ही आपल्या लोकांची इतिहासाबद्दलची आस्था केवढी आहे सांगण्यासाठी म्हणून मला एका गोष्टीचा मोह आवरत नाही आहे म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला सांगते. या कल्याणला एक व्यापारी होते, यांचं नाव स म दिवेकर. या दिवेकरांच्या वाचनात सारखं याचं अध्याय आणि श्लोक, अध्याय आणि श्लोक, आणि ते शिवाजी महाराजांच्यावरती होते सगळे. त्यामुळे काहीतरी काव्य असलं पाहिजे, काहीतरी एक ग्रंथ संस्कृतमधनं असला पाहिजे की याच्यात शिवाजी महाराजांचं नाव आणि त्यांच्यावर रचलेला कुठेतरी ग्रंथ आहे. म्हणून या दिवेकरांनी आपले जे दफ्तरखाने आहेत त्या दफ्तरखान्यात सगळीकडं पत्र पाठवलं की तुमच्याकडं काही पोचा आहेत का, तुमच्याकडं हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट आहेत का, तुमच्याकडे काही प्रसिद्ध काही केलेलं आहे का, असा काही ग्रंथ उपलब्ध आहे का? 90% लोकांनी उत्तरच पाठवली नाही, उरलेल्यांनी सांगितलं आमच्याकडे नाही आहे. पण दिवेकर हा गप्प वाचणारा माणूस नव्हतो, दिवेकर सामान्य माणूस नव्हतो. दिवेकरांनी जगभर पत्र पाठवली, जर्मनीत पाठवली, फ्रान्समध्ये पाठवली, इटालीमध्ये पाठवली, ब्रिटनला पाठवली. आणि आश्चर्य म्हणजे जर्मनीमध्ये लिप्सिगला जर्मन ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमधनं एक पत्र आलं. ते म्हणाले आमच्याकडं कॅटलॉग्ज आहेत, संस्कृत ग्रंथांचे कॅटलॉग्ज आहेत, मॅन्युस्क्रिप्टचे कॅटलॉग्ज आहेत. त्याच्यात तुम्ही सांगताय ना तो ग्रंथ अमुक अमुक नंबरखाली अमुक अमुक लोकेशनला सरस्वती महाल पुस्तकालय तंजावरमध्ये आहे. दिवेकर तिथं गेले आणि दिवेकरांनी सांगितल्यावर मग त्या तमिळ माणसाने अशी धूळ झटकत एक ग्रंथ काढला, ते शिवभारत. चरितम शिवराजस्य भरतस्य व भारतम असं म्हटलंय त्यांनी. तर निधिवासकर म्हणजे कवींद्र परमानंद गोविंद निवासकर यांनी तो रचलेला कर शिवाजीराजे जिवंत असताना रचलेला आहे. एवढंच नव्हे, शिवाजीराजांच्या सांगण्यावरून रचलेला ग्रंथ. मी जे काही पराक्रम केलेत ते सांगा म्हणून. त्याच्यात त्यांनी शिवाजी महाराजांचं एक बालपण दिलं आहे शिवनेरीचं. मी आता सगळं सांगत नाही पण त्यातला जो मुद्दा आहे तो सांगतो की छोटे शिवाजीराजे तिथं असताना त्यांचे खेळ काय चालायचे ते त्यांनी दिले आहेत ते परमानंदांनी. त्यातले एक खेळ असा होता की शिवाजीराजे आपल्या सवंगड्यांना घ्यायचे, नावं नाही आहेत सवंगड्यांची, पण ते आपल्या बरोबर घेऊन तिथं दगडामातीचे छोटे छोटे किल्ले बांधायचे आणि ते म्हणायचे हे गड आहेत ना हे माझे आहेत. गेले परमानंद. 6 वर्षाचा एक मुलगा या सह्याद्रीतले हे दुर्ग माझे आहेत असं म्हणतो आणि स्वराज्य मिळवण्याच्यासाठी प्रयत्नशील राहतो, कृतिशील राहतो आणि वयाच्या 44व्या वर्षी ते स्वराज्य निर्माण करून दाखवतो ही एक अचाट गोष्ट शिवाजी महाराजांनी इथे केली. पण लहानपणापासून हे किल्ले आहेत ना, हे किल्ले माझे आहेत. तुम्ही आज जर का उभे राहिलात त्याच्यावर, या शिवनेरीवर, तर शिवनेरीचा भोवताल तुम्ही जर का पाहिला तर त्या परिसरात काही किल्ले आहेत. जीवधनचा किल्ला आहे तिथं, चावणचा किल्ला आहे, हाडसरचा किल्ला आहे, पलीकडे सिंदोळ आहे, त्याच्या पलीकडे हरिश्चंद्रगड, याबद्दल नारायणगड, अनेक किल्ले आहेत. तो परिसरच फार विलक्षण आहे. त्यामुळं दुर्ग याच्याबद्दलचं प्रेम, सह्याद्री
याच्याबद्दलचं प्रेम हे शिवाजी महाराजांच्या पणात लहानपणापासूनच निर्माण झालेलं होतं हे आपल्याला सांगता येईल. सह्याद्रीत हिंडणारा माणूस असतो ना, एकदा का ते वारं लागलं सह्याद्रीतलं की तो माणूस मग तर काही फारसा तो घरी राहत नाही, मग त्याला ते वेळ लागतं सगळ्याच्या. फक्त सह्याद्रीत जाणं, त्याच्यात सगळ्यात पहिला जो मोठा किल्ला असतो ना, एक गड आहे, अवघड गड आहे, सगळ्यात अवघड गड आहे, तो एकदा तुम्ही पार केलात की मग तुम्ही सह्याद्रीत हिंडायला मोकळे झाला. त्या गडाचं नाव आहे उंबरगड, म्हणजे घराचा उंबरा आपल्या ह्याच्यात. एकदा घराचा उमरा ओलांडला आणि मग तुम्ही निघालात, मग तुम्ही सह्याद्रीचे होऊन जाता. सह्याद्री हळूहळू ओळख पटवायला सांग, आणि मग सह्याद्री तुमच्या कानातचा जो वारा असतो ना, तो वारा काही मंत्र सांगतो. आणि शिवाजीराजांच्या कानात त्यांनी स्वातंत्र्य प्रेरकतेचा मंत्र सांगितला सह्याद्री. हे जे दुर्ग आहेत सह्याद्रीतले, गिरिदुर्ग आहेत, हे गिरिदुर्ग म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेची प्रतीकं आहेत. आणि त्यांचं दर्शन हे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेचं पूजन आहे असं म्हटलं तर काहीही वावगं ठरणार नाही. लहानपणी शिवाजीराजांनी हे जे आजमावलेलं होतं 6 वर्षाचे असताना, पुढे ते पुण्यात आले, पुढे नंतर बंगलोरला गेले. आत्ता कानडी आणि मुलखात आणि आपल्यात काय चाललंय ते लक्षात आलं असेलच आपल्या. आता गेले काही दिवस फार जोर चाललंय ते आमच्या आरारावांच्यावर खटले भरले जातात कानडीला. मी गेलो होतो बेळगावला, त्यावेळेला 2 पानी मुलाखत माझी छापून होती होती. तिथं समोर एक किल्ला आहे बेळगावच्या जवळ आहे, त्याचं नाव आहे राजहंसगड, येळूर म्हणून गाव आहे, येळूरवरनं जायचं ते किल्ल्यावर. ते म्हणाले ते सगळा फोडतायत किल्ला, आणि तिथं शिवाजी महाराजांचं पुतळा बसवतात, तिथं विधानसौध बांधतायत, आणि बेळगाव दुसरी राजधानी करतायत. मी महाराष्ट्राने परत त्याच्यावर कधी क्लेमच लावू नये आता ते बेळगावावर. म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं असं मला विचारलं. मी म्हटलं शिवाजी महाराजांचं स्मारक जर का कर्नाटकी लोकांना उभं करायचं असेल तर ते बंगलोरला करा म्हणून, कारण बंगलोर आमच्या ताब्यात होतं, बंगलोर शहाजीराजांच्या ताब्यात होत. शहाजीराजे बंगलोरला एखाद्या राजासारखं कसं वागायचं आहे याच्याबद्दल जयराम पिंडेने सगळं दिलेलं आहे म्हटलं त्याच्यात वाचा. त्यांचा अख्खा दिनचर्या, त्यांची अख्खी दिनचर्या कशी होती ती तिथं दिलेली आहे. आणि म्हटलं शिवाजीराजे तिथं होते, त्यांनी ते सगळं पाहिलं. आणि आल्याच्या नंतर 12 वर्षाचे शिवाजीराजे आहेत, आणि त्यांनी त्यावेळेला पुणे सुपा आणि इंदापूर अशी ही 3 हे सगळे सुभे त्यांना जहागिरीत मिळाल्याच्या नंतर शिवाजीराजांनी हा जो स्वातंत्र्याचा चंग बांधला आणि खेळ सुरू केला. आणि मग त्याच्यात एक एक किल्ले ते घेत गेले, एक एक किल्ले बळकट करत गेले, आणि काही किल्ले नवीन बांधत गेले. किल्ला बांधणे हे साधं काम नाही, अगदी साधं काम नाही. एक दगड नुसतं बसवायचा तिथं तर तो घडवायला लागतो दगड, दगड कुठल्या तरी खाणीतनं काढावा लागतो आधी तिथे. महाराष्ट्रात दगडाची कमतरता नाही ही एक चांगली गोष्ट आहे त्याच्यातली, परंतु तो घडवावा तर लागतो, बसवावा तर तिथं लागतो, न्यावा तर लागतो, ट्रान्सपोर्टेशन लागतं ना. राजगड ही त्यांची पहिली राजधानी की जिथं शिवाजीराजे 24 वर्ष राहिले त्या. सह्याद्रीचं एक उत्तुंग शिखर आहे राजगड म्हणजे. 24 वर्ष शिवाजीराजांनी राजगडावर काढली. तर राजगडाच्या 3 माच्या सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती आणि त्याचा तो बालेकिल्ला हे अतर्क्य, त्याचं वर्णन करणं शक्य नाही आहे त्या सगळ्याचं. तिथं जाऊन अनुभवच घेतला पाहिजे त्या सगळ्या. पण मी एक साधा हिशोब केला, म्हटलं आपल्याकडं हा जो दगड आहे सगळा सह्याद्रीतला त्याला डेक्कन ट्रॅक म्हणतात किंवा बेसॉल्ट म्हणतात. म्हटलं याचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे बाबा, म्हणून आमचे जिओलॉजिस्ट आहेत त्यांना विचारलं, ते म्हणाले 2.7 आहे. म्हटलं ठीक आहे आपण ॲव्हरेज काढू, अगदी 1.7 धरू.
आणि राजगडाला लागलेला दगड साधारण किती आहे याचा आपण एक हिशोब काढू. म्हणून मी एक साधा सोपा कमीत कमी म्हटला अंदाज करायचा, जास्ती करायचा नाही, कमीत कमी एवढा तरी दगड लागलेला आहे बघा. किती दगड लागला असेल राजगडाला? एक किल्ला बांधला शिवाजीराजांनी, नंतर किल्ल्यांच्या शृंखलाच्या शृंखला निर्माण केल्या त्यांनी, पण केवळ राजगड या एका किल्ल्याला, त्या तीन माचान बालेकिल्ल्याची तटबंदीला जो दगड लागलेला आहे तो किमान 3,00,000 टन दगड आहे. कुठून आणला दगड माहीत नाही, इथं काही माईन्स नाहीत, कुठनं काढला आणला काही पत्ता नाही, लोक किती लावले कामाला माहिती नाही. पण एक पत्र आहे, गमतीदार पत्र आहे म्हणून मी सांगतो. हा जो बाजी सर्जाराव जेधे होता ना, तान्होजी जेधेंचा मुलगा, त्याला काही राजपूत लोक त्रास देत होते, काहीतरी भांडण झालं असेल. बरं, ह्यांच्याकडे एक एकटा होता, सर्जारावांच्याकडे सगळ्यात मोठ्या एकटा म्हणजे आमचे शिवाजीराजे त्याच्या बाजूने होते सगळे. तर हा बाजी सर्जाराव त्या राजपूत लोकांना परस्पर दमदाटी करतोय बरं का, तो म्हणतोय तुम्ही माझं ऐकत नाही आहात आणि तुम्ही मला त्रास देताय, हे तुम्ही इथे माझी क्षमा मागितली नाही तर मी शिवाजी महाराजांना जाऊन सांगेन हे लोक असं असं करतात. आणि मग महाराज काय करते? महाराज तुम्हाला राजगडाला नेऊन धोंडे व्हायला लावतील असं लिहिले त्या कागदात. राजगडावर नेऊन धोंडे व्हायला लावणे ही एक शिक्षाच होती त्यावेळेची. असं एक काय ते बांधकाम कसं काय केलं, कड्याच्या टोकावरचं बांधकाम, 3-3 ओळींचं बांधकाम त्याच्यातलं, अजूनही शिल्लक आहे 350 वर्षानंतर, पडलेलं नाही आहे. वर्तमानपत्र उघडलं, टी व्ही लावला की एक इमारत पडताना दिसते आपल्याला त्याच्यापासून, तसं नाही आहे ते कुठेही पक्क बांधकाम आहे. म्हणून ते सगळे लोक म्हणतायत, युरोपियन लोक म्हणतायत, जिंजीचा किल्ला शिवाजीराजांनी ज्या वेळेला घेतला, जिंजी कुठे माहिती आहे का? जिंजी मद्रासच्या दक्षिणेला 150 किलोमीटरवर किल्ला आहे. जिंजीचा चंद्रगिरी, कृष्णगिरी आणि राजगिरी असा मिळून त्याला प्रत्येक किल्ल्याला तटबंदी आहे आणि जिंजीला पूर्णपणे मोठी तटबंदी त्याच्यात. एक गाडावरनं जाईल एवढं पॅरापेट वॉल आहे त्या जिंजीची, तिकडे चंजी म्हणतात त्याला. तर जिंजीचा किल्ला शिवाजीराजांनी घेतल्यावर पहिल्यांदा त्यातला बराचसा भाग पाडून टाकला आणि नवीन बांधला. पॉंडिचेरी त्यावेळेला आपल्याकडे होती बरं का, पॉंडिचेरी शिवाजी महाराजांच्याकडे. तिथनं फ्रेंच लोक आले, एक झेरम्या नावाचा वकील आला आणि त्यांनी जो रिपोर्ट लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की शिवाजी हॅज कॉन्कर्ड द फोर्ट ऑफ जिंजी अँड ही हॅज डिमॉलिश द अर्लियर फोर्टिफिकेशन अँड ही हॅज स्टार्टेड द न्यू कन्स्ट्रक्शन ऑफ द फोर्ट. द बॅस्टियन्स आर सो स्ट्रॅटेजिकली प्लेस दॅट द फोर्ट अपियर्स टू बी कन्स्ट्रक्टेड रादर बाय द युरोपियन इंजिनियर्स दॅन द इंडियन्स. म्हणून समजलं, युरोपियन लोकांच्यापेक्षा उत्कृष्ट बांधकाम शिवाजी महाराजांनी इथं केलेलं आहे. या किल्ल्यावर बाहेरच लक्ष देतं आहे विलक्षण हे, आता काही जिंकाच्या पलीकडे गेलेलं आहे सगळं ऐकलं. म्हणजे हे सगळे लोक इंग्रज किंवा फ्रेंच लोक स्वतःच्या दुर्गाच्या बाबतीत, त्या जिब्राल्टरच्या बाबतीत तर काय, रायगडाला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट म्हणत आहे तिकडे येऊन त्याच्यातनं, की जिब्राल्टर अभेद्य आहे तर खडक जिब्राल्टरचा स्पेनच्या ह्याच्यात येत होतं. मी पाहिला आहे तो लांबून दादावरनं पाहिला आहे मी. गंमत म्हणजे आपल्याकडं सह्याद्रीतनं उतरायला खूप वाटा आहेत खाली, कोकणात उतरायला त्यातल्या काही गाडे जातील अशा वाटा आहेत, काही माणसंच जातील एवढ्या आहेत, काही काही बारकी जनावर जातील एवढ्या वाटा आहेत. याचे सर्वे कुणी कुणी केले होते? शिवाजीराजांना माहिती होतं हे सगळं. शिवाजीराजांच्या सगळ्या मुलकाचा नकाशा पर्वतराव नावाच्या एका माणसाने काढलेला औरंगजेबाच्या समोर होता तेव्हा. पण औरंगजेबाने अब्दुल माबूद नावाच्या एका माणसाला पाठवून या घाटवाटा कोकणात उतरणारे किती आहेत त्या सर्वे कर बघू, 260 वाटा आहेत त्यांनी हिशोब दिला आहे सगळ्या त्या अब्दुल माबूद. औरंगजेबाने सर्वे केला आहे त्याचा. पुण्याहून निघालं तर पुण्याहून रायगडला जायला पूर्वी आम्हाला 2-2 दिवस लागायचे चालत. आता पानशेतचं धरण झाल्यावर आम्ही लॉन्चमधनं जातो, मग 1 दिवस लागतो चालायला. पण मग ताम्हिणीचा घाट सोडला तर कावल्या बावल्याची खिंड आहे तिथनं,
त्याच्या पलीकडे गेलं तरी एका घाटाचं नाव आता ही आपणच ठेवलेली असतात, आणि आमची भाषाच विलक्षण आहे सगळी, आणि लोकही विलक्षण आहे तिथं, त्यामुळं त्या घाटाचं नाव आहे बोचे घोळ असं तिथं. म्हणजे बोट टेकत टेकतच जावं लागतं तिथनं, त्याच्या घरी जाताच येत नाही तिथनं. त्याच्या पलीकडे एक फडताड म्हणून घाट आहे आणि बऱ्याच आहेत, म्हणजे मग मड्या आहे, शेवट्या घाट आहे, उपंड्याची नाळ आहे, गोप्या घाट आहे, ओळीनं खूप वाट आहेत खाली उतरायला. त्यातल्या त्या बोचे घोळीमधनं जो रायगड समोर दिसतो ना, तो त्या जहाजावरनं जिब्राल्टरचा खडक कसा दिसतो ना तसा दिसतो. पण केवळ दिसण्यावर नाही, त्याची जी मजबूती आहे त्या मजबूतीच्यासाठी इंग्रज लोक रायगड त्याची तुलना ही ते जिब्राल्टरच्या रॉकशी करतायत. केवळ अभेद्यता हा त्यातला सगळ्यात मोठा भाग, की अनेक इंग्रज वकील हे रायगडावर आले, खूप जण आले रायगडावर. थॉमस निकल्स या नावाचा आला, पीटर उस्टिक नावाचा वकील आला, हेनरी ऑक्झिंडन हा रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळेला होता, त्याच्यानंतरही अनेक मंडळी येऊन गेली. यांनी रायगड ते थॉमस निकल्सने असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला घेतल्याच्यानंतर एक तटबंदी बांधलेली आहे, त्याच्या आत दुसरी तटबंदी बांधून तो किल्ला इतका मजबूत करून ठेवलेला आहे की जर का त्याच्यावर अन्नाचा पुरेचा साठा असेल तर अपुऱ्या शिबंदीनिशी अवघ्या जगाविरुद्ध हा किल्ला लढू शकेल असं त्यांनी लिहिलेलं आहे. रायगड एक किल्ला फक्त त्याच्यातला, बांधकाम कोणाचं, स्वतः शिवाजी महाराज, सुपरविजन कोणाची, शिवाजी महाराज, आर्किटेक्ट कोण, शिवाजी महाराज, इंजिनियर कोण, शिवाजी महाराज, आणि इंग्रज लोक कौतुक करतात हे सगळं अतर्क्य. हे त्या इंग्रजांनी इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमध्ये कोणकोण काय काय शिवाजी महाराजांच्याबद्दल म्हणतं एकदा बघा तुम्ही, त्यांच्या ज्या कॉमेंट्स आहेत ना, त्या कॉमेंट्स ऐकल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय यांना नेमकं काय म्हणायचं. आज शिवाजीराजे सह्याद्री एवढा पाठ होता लोकांना आपल्या, की त्यांचं हेर खातं तगडं होतं, आणि हेर खातं पुत्र आलं म्हणून सांगतो जाता जाता एक त्याचा संबंध कर्नाटकाशी आहे म्हणूनच सांगतो. ते शिवाजीराजे दक्षिणेतून ज्या वेळेला परत येत होते, त्यावेळेला हे जे धारवाड आहे ना, त्याच्याजवळ एक यादवाड नावाचं गाव आहे, त्याच्याजवळ एक बेलवडी नावाची एक गढी आहे, तिथे एक मल्लम्मा, त्या बाईचं नाव सावित्रीबाई, तिला मल्लम्मा म्हणायची, ते मल्लम्मा तिथं होती, आणि तिथे लोक रात्री बाहेर पडायचे आणि शिवाजी महाराजांची घोडी पळव कुठं काय पळव असं करत बसलेले असायचे. म्हणून शिवाजी महाराजांनी काही माणसं आपली सोडून दिली त्यांच्यावर, त्यांनी बंदोबस्त केला. त्यातल्या एका माणसानी त्या बाईवर अतिप्रसंग केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचा गुन्हा शाबित झाल्यावर डोळे काढले, स्वतःच्याच माणसाचे काढले, आणि मग या बाईचा तिला साडी चोळी देऊन पाठवून दिल्यानंतर तिनं दोन शिल्प कोरून घेतलेली आहेत यादवाडच्या तिथं एका देवळात आहे. त्यातल्या एका शिल्पात शिवाजीराजे बसलेत आणि त्यांच्या मांडीवर ती आपला मुलगा ठेवते असं एक चित्र आहे त्याच्यात, आणि दुसरं जे शिल्प आहे त्याच्यात शिवाजीराजे घोड्यावर बसलेले आहेत, ढाल आणि तलवार आहे त्यांच्या हातात, आणि तिथं खाली एक कुत्रं आहे काढलेलं त्याच्यात. मग ते कुत्र्याचं सांगायचं होतं म्हणून मी मुद्दा म्हणून सांगितलं, एक कुत्रं आहे त्याच्यात, आता ते कुणाचं आहे वगैरे काही कल्पना नाही, पण त्या शिल्पात शिवाजी महाराजांचे कुत्र तेव्हाने काढलेले आहेत. हा जो म्हणून सह्याद्रीचा उपयोग, तुम्ही आज सह्याद्रीमध्ये आपण ज्या वेळेला खरं म्हणजे कुठल्याही मराठी माणसाला सह्याद्रीच्याबद्दल वेगळं काही सांगायला नको, पण त्याच्या ज्या गमती आहेत ना, ती गंमत त्यातली एक अशी आहे, संभाजीराजांनी बुधभूषण या नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्याचा जो उपोद्घात आहे, त्या उपोद्घातात संभाजीराज हे असं म्हणतात की हा सह्य पर्वत कसा आहे, तर शत्रूला असह्य होणारा हा सह्य पर्वत आहे. बरं, आम्हाला सह्य आहे सगळं इथे जे काय आहे ते, पण तो शत्रूला मात्र असह्य होतो. आणि खरंच तसं आहे, इथे इथे जे कोण आले त्या लोकांची या सह्याद्रीनं वाट लावली पाहिजे. तुम्ही वाचलं असेल, उदाहरण म्हणून मी सांगतो, एक महमूद गावान या नावाचा एक फार मोठा माणूस या बहमनी कारकिर्दीत होऊन गेला. तुम्ही कधी बिदरला गेलात तर त्याचा एक मदरसा आहे महमूद गावांचा, तिथे महमूद गावांचे फार गोडवे गाळले जातात तिथं, त्याच्या मुत्सद्दीपणाचे, त्याचे कोण मॅनेजमेंटचे,
महमूद दावांच्या पत्रांचा संग्रह रियाजुल इन्शा म्हणून प्रसिद्ध आहे, आणि त्या रियाजुल इन्शामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे सगळं। त्याच्यात तो म्हणतोय सह्याद्रीचे ते सगळे डोंगरदऱ्या आहेत त्या भयंकरच आहे, भयंकरच आहेत असं म्हणतो तो सगळं। हे काही खरं नाही इथलं सह्याद्रीचं, आमचे जेवढे लोक गेले तेवढा सगळ्यांना त्रास दिला या सगळ्या सह्याद्रीने त्रास दिला, इथल्या डोंगरदऱ्यांनी दिला, नद्यांना आले, नद्यांना आल्याने म्हणजे भयंकर आहे ते सांगेनच मी, पण महमूद गावान सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचं इथल्या डोंगरदऱ्यांचं कौतुक करतो। त्याला त्रास झाला असेल पण शेवटी कौतुकच आहे ना आमचं। शिवाजी महाराजांच्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी पाठवलेलं पत्र आहे, त्या पत्रात ते म्हणतात की माझा मुलुख हा असा आहे, डोंगर दऱ्याने भरलेला आहे, इथे 40 किल्ले आहेत, इथं आमच्या नद्या नाले आहेत सगळे, सह्याद्री आहे, सह्याद्रीत 40 किल्ले माझे आज आहेत, इथं अफजल खानाला त्याची अवस्था मी काय केली तुम्हाला माहीत, इथं शाहिस्ते खानाला त्याची अवस्था काय केली माहिती, तुम्ही तो जिंकायची भाषा करता, आमच्या सह्याद्रीत कल्पनेचा वारू चालवणं देखील अवघड आहे, समंदे तलाश बे कयास म्हटले, इथं कल्पना करणंच अवघड आहे सह्याद्री घेणं। स्वतः शिवाजी महाराजांनी पर्शन पत्र लिहिलेलं आहे नीलप्रभूचं, त्या पत्रातले उल्लेख आहे, स्वतः शिवाजीराजा सह्याद्रीबद्दल काय म्हणत आहेत त्याच्यातलं, की हे सगळं जे वैभव आहे आमचं हे केवळ त्या सह्याद्रीच्यामुळे आहे, तिथल्या रांगांच्यामुळे आहे, तिथल्या या विलक्षण दुर्गांच्यामुळं हे सगळं वैभव आम्हाला प्राप्त झालेलं आहे सर। संभाजीराजेही तेच म्हणत आहेत, दुर्ग जे काही आहेत दुर्ग काही सामान्य प्रकार नाही, आणि गिरिदुर्ग वरती किल्ले बांधणे फार अवघड आहे, आधी किल्ल्यावर जाणंच अवघड आहे आणि मग दुर्ग बांधायचे। आज शिवाजी राजांच्या ताब्यात किती दुर्ग होते की मोजदात काही कोणी केलेली नाही, म्हणजे त्याच्यात काही आहे ऑफिशियल अशी काही नाही, बखरीत ना आहेत उल्लेख, पण शिवाजी राजा आग्र्याला गेले ना त्यावेळेला त्यांच्याकडे 16 किंवा 17 किल्ले असतील, या मिर्झाराजाशी तह झाला त्यावेळेला दिलेले काहीतरी 12 किल्ले त्यांनी, आणि स्वतः शिवाजीराजाने बांधलेले सिंधुदुर्ग प्रतापगड वगैरे असे धरले तर 15-16 किल्ले असतील। शिवाजीराजा आग्र्याहून परत आले ह्याच्याबद्दल सुद्धा वाद आहेत बरं का आपल्याकडं, काही लोक म्हणतात 12 सप्टेंबरला आले, काही लोक म्हणतात 20 नोव्हेंबरला आले, वाद जाऊ देत, पण स्वराज्य काय करत होतं त्यावेळेला, स्वराज्याची वृद्धी होत होती का स्वराज्य खंगत चाललेलं होतं, एक बाई बसली होती मुलाची वाट बघत बसली आहे, त्या बाईचं वय किमान 62 वर्षाचं असेल, त्यावेळेला 65 असेल जिजाऊ साहेबांचं वय, जिजाऊ साहेब आणि शहाजीराजांना एकूण 6 मुलं झाली, त्यातला सगळ्यात थोरला मुलगा संभाजी जगला, मधली 4 मुलं वारली, सगळ्यात शेवटचे शिवाजी महाराज झाले, तर हा मुलगा औरंगजेबाच्याकडे गेला जगतोय का मरतोय अशी परिस्थितीत, कारण औरंगजेबाने कुणालाच ठेवलं नाही, हो बापालाही मारला, भावाला मारलं, बहिणीला कैदेत टाकलं होतं, मुलाला मारलं त्यांनी स्वतःच्या मोहम्मद सुलतान या नावाच्या एका मुलाला त्यांनी मारलं। अशा औरंगजेबाच्या ताब्यात शिवाजीराजे गेलेले असताना ही बाई रडत बसलेली नाही आहे की काय करायचं आता, माझा मुलगा एक शेवटचा होता, नाही, शिवाजीराजे सुटले किती तारखेला, 17 ऑगस्ट 1666 सुटले आग्र्याहून निसटले, त्याच्या आधी 2 दिवस 15 ऑगस्टला जिजाऊ साहेबांनी रांगणा उर्फ प्रसिद्धगड हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला, स्वराज्य वाढलं, स्वराज्य वृद्धिंगत झालेलं आहे, वाढलेलं आहे। हे जे किल्ले आहेत ना इथले, त्याला औरंगजेब शिवाजी महाराजांना म्हणतोय की तुम्ही चिठ्ठी द्या, पत्र द्या, मी आम्ही उरलेले किल्ले ताब्यात घेतो। शिवाजी राजांनी औरंगजेबाला सांगितलं मी स्वतः जरी चिठ्ठी दिली तरी माझे लोक तुला किल्ला देणार नाही। औरंगजेबाने मिर्झाराजांना पत्र लिहिलं की हे असं असं शिवाजी म्हणतोय, मिर्झाराजे म्हणाले तो म्हणतोय ते खरं आहे, कोणी किल्ले बिल्ले देणार नाही, त्याचं पत्र तो स्वतः समोर दिसल्याखेरीज आणि तो म्हणाल्याखेरीज कोणीही किल्ल्याला हात लावून देणार नाही। नुसतेच किल्ले नाहीत, माणसं तयार केली हो, त्याच्याची अनुयायी तयार केले, एक एक किल्ल्यासारखा एक एक बुलंद माणूस तयार व्हावा, त्या सगळ्या किल्ले घ्यायचे म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का ती। आज शहाजीराजांना ज्यावेळेला पकडलं ना अफजल खानांनी, मुस्तफा खान, अफजल खान, बाजी घोरपडे आणि शहाजीराजांना पकडलं आणि त्यांच्या सुटकेसाठी एकूण 3 किल्ले आदिलशाहीनं मागितले त्यांच्या, त्यातला एक होता बंगलोर, एक होता कंदरपी,
तिसरा होता सिंहगड. दोन किल्ले संभाजीराजांनी म्हणजे शिवाजीराजांच्या थोरल्या भावांनी देऊन टाकले. शिवाजीराजे वडिलांच्या सुटकेसाठी एक सिंहगड द्यायला तयार नव्हते. बघा, शिवाजीराजे म्हणाले माझे वडील ज्ञानी आहेत आणि ज्ञानी असूनसुद्धा गाफील राहिले, मी देत नाही किल्ला. घाबरले लोक, ते म्हणतील शहाजीराजांचे जीवावर बेतलं आहे सगळं तिकडून, तुम्ही आता किल्ला बिल्ला देत नाही म्हणता. लोक मग त्यांना सोनो विश्वनाथ डबीर तिथे जे होते त्यांना सुवर्ण शर्मा म्हटलं आहे त्यांनी, ते सुवर्ण शर्माने म्हणजे सोनोपंतांनी त्यांना एक नीती सांगितली, ती त्या शिवभारतात आहे. प्रभुणा दुर्गमम दुर्गम प्रभुर्दुर्गेण दुर्गमा म्हणून तो सगळं सांगत जातो सगळ्या. शेवटी त्यांनी शिवाजी महाराजांना पटवलं की किल्ले काय परत घेता येतील जिंकून, एक तर किल्ला जातोय, तुम्ही एक किल्ला देऊन टाका, आपण किल्ला परत जिंकून घेऊ शकू, पण वडील गेले तर मात्र परत आपल्याला वडील काही मिळणार नाही, तुम्ही देऊन टाका. शिवाजीराजांनी कसा बसा एक किल्ला दिला, त्या मिर्झा राजाला 23 किल्ले स्वराज्यातले काढून दिले, त्यावेळेला काय वाटलं असेल त्यांना तुम्ही कल्पना करा. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला भावुकता मी म्हणत नाही, पण एखाद्या किल्ला घ्यायचा, आज किल्ल्यावर जायचं, ढाल तलवार घेऊन जायचं, रोपवेनं नाही जायचं, चालत जायचं, वरती लढाई करायची, किल्ला जिंकायचा आणि मग त्या किल्ल्याची व्यवस्था लावायची, याला फोर्ट मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. आहे ही नीती आहे शिवाजी महाराजांची. तुम्ही आज्ञापत्र काढून बघा. आज्ञापत्र म्हणजे शिवाजी महाराजांचा जो अमात्य आहे रामचंद्रपंत अमात्य, अहो याने किती छत्रपती पाहिले रामचंद्रपंतांनी, 5 पाहिले. रामचंद्रपंत अमात्यांनी कोल्हापूरच्या संभाजीराजांना एक नीती सांगितली, कारण संभाजीराजे त्यांना असं म्हणाले की आमच्या शिवाजीराजांनी थोरल्या कैलासवासी स्वामींनी हे गडावरूनच निर्माण केलं, नूतन सृष्टीच निर्माण केली, ती कशी केली आणि काय केलं त्यांनी आम्हाला सांगा सगळं. त्याच्यात एक दुर्गांवर प्रकरण आहे. शिवाजीराजांनी केलं तो असं म्हणतोय, मी आता सगळं सांगत नाही, पण आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न करता कोणाशी तुंबळ युद्ध करून रणास आणले, कोणाचे दर्शनास गेले, कोणास आपले दर्शनास आणले, कोणास परस्पर मित्रभेद केले, कोणास परस्पर कलह लावून दिले, असे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाये तो शत्रू पादाक्रांत करून सालेरी आयवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी दुर्ग, 40,000 पागा, 60,000-70,000 शिलेदार, 2,00,000 पदाती, ऐशी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली, की ज्या राज्यावरी औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू चालून आला असता हतप्रभ होऊन यमालाया श्रयास गेला, ते हे राज्य शिवाजी महाराज. ते सामान्य राज्य नाही आहे, एवढं सगळं करावं लागतं, उद्योग करावे लागतात, उद्योगशील असावं लागतं, परस्पर कलह लावून दिले म्हटले बघा त्याच्यात, कोणाचे मित्रभेद केले म्हणजे हा त्याचा मित्र आहे ना फोडा. आमचे लोक फक्त तेवढंच शिकले, बांधायला काही शिकलेच नाहीत, किल्ले बिल्ले वगैरे सगळे, मित्रभेद करायचे वगैरे म्हटलं ते छान आहे म्हणाले आम्हाला, तेवढंच करू आम्ही आता. पण नूतन सृष्टी कुठे गेली मग शिवाजीराजांनी निर्माण केली, ही नाही करता आली लोकांना इथं निर्माण. पण हे जे केलं त्याच्यात दुर्गांचं एक प्रकरण आहे. दुर्गवर्ग त्याच्यात तो रामचंद्रपंत असं म्हणतो, आणि तो फार भारी आहे माणूस, तो त्या सगळ्यात तो जो काय त्याचं चॅप्टर आहे त्यातलं सगळं सार एका वाक्यात सांगून जातो सुरुवातीला. त्याच्यात तो असं म्हणतोय, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, दुर्ग नसता परचक्रे येतात प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो, म्हणजे यापूर्वी जे राजे झाले त्याने दुर्ग बांधून देश शाश्वत करून घेतला. दुर्ग म्हणजे खजिना, दुर्ग म्हणजे सैन्याचं बळ, दुर्ग म्हणजे सैन्याचं मूळ, दुर्ग म्हणजे राज्यलक्ष्मी, दुर्ग म्हणजे सुखनिद्रागार, दुर्ग म्हणजे प्राण संरक्षण असं म्हटले. तो असं म्हणतोय की इथं जे ठेवायचे लोक आहेत किल्ल्यांवर, मग ते काही जावई मेहुणे वगैरे असले नाही आणून ठेवायचे कोणी तिथे, ते पारखून घ्यावे लागतात. किल्ल्यांवरचे लोक असतात ते कैफी लोक नकोत, नशेखोर लोक नकोत, पारखून घ्या,
हवालदार लागतो, तिथं सबनीस लागतो, सरनोबत लागतो, कारखानीस लागतो, एरवी सगळी शिबंदी लागते त्या किल्ल्याचा बंदोबस्त करायला. आणि हे सगळे उत्तम लोक पाहिजेत. शिवाजीराजे जिवंत असताना एकही किल्ला शत्रूच्या ताब्यात त्यांच्या एकाही माणसाने कधी दिला नाही. त्याचं कारण असं आहे, त्या आज्ञापत्रात लिहिलं आहे की जर का एखादा हवालदार म्हणजे किल्लेदार फितूर आहे असा संशय जरी आला, संशय, त्याला कुटुंब कबिल्यासकट पकडून आणायचा आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर त्याचं मुंडकं मारायचं आणि ते घडोघडी फिरवायचं. परत असा गुन्हा करायला कोणी तयार होणार नाही, कोणीही केला नाही, एकही उदाहरण नाही. ते कसं करणार हो, मुंडकं आपलं फिरतंय सगळीकडं, लोकांना कसं काय आवडेल त्या सगळ्या, एकाही माणसाने केला नाही. पण हे जे लागतंय मी सांगत होतो की जिजाऊ साहेबांनी एक किल्ला जिंकून घेतला, 17 किल्ले होते, 18 किल्ले झाले होते. महाराज परत आल्याच्या नंतर राजांना आनंद झाला की रे आपल्या अनुपस्थित स्वराज्य वाढलं, आईनं मला जे शिकवलं ते स्वतः तिनं करून दाखवलंय, ते माझ्या आईनं करून दाखवलंय. ते सगळ्या जिजाऊ साहेब स्वस्थ बसलेले नाही आहेत. ही परिस्थिती 3.5 वर्ष पुढची, 3.5 वर्ष 4 फेब्रुवारी 1670 नंतर शिवाजीराजांनी हे गेलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. आणि पुढच्या 8 वर्षात शिवाजी महाराजांच्याकडं किती किल्ले असतील अशी आपली कल्पना आहे. हे 17 आणि 18 किल्ले होते ते 70 ते 78 पर्यंत शिवाजी महाराजांच्या ताब्यात सालेरपासून जिंजीपर्यंत 260 किल्ले होते. नुसती किल्ल्यांची नावं लिहित असताना हाताला रग लागेल अशी परिस्थिती आहे. ते युद्धबिद्धन वगैरे बाकी लढाया बिड्या जाऊ देत सगळे ते सगळे, पण किल्ला घ्यायचा तो बळकट करायचा, परत शेजारचा डोंगर उपद्रवी असेल तर पाडून टाकायचा किंवा त्याला फोर्टिफिकेशन्स करायचं आणि एक श्रृंखला, एक डिफेन्सची लाईन निर्माण करायची. शिवाजीराजांनी ठीक आहे, काही सामान्य कृत्य नाही आहेत, ही सगळी असामान्य कृत्य महाराजांच्या हातनं घडलेली आहेत. आपल्याकडे एक काव्य आहे, काव्य म्हणजे काय, आपल्याकडं कवी तरबेतच येतो काय. हल्ली तर एक नवीन प्रकार असा आहे की गद्यच लिहायचं आणि त्याला काव्य म्हणायचं वगैरे असं असंही चालू आहे, कारण त्यांना यमक बिमक जुळवता येणंच अशक्य आहे मुळात. पण एक महाराष्ट्र कवी होते आणि त्यांनी एक खंडकाव्य लिहिलं शिवाजी महाराजांच्यावर, खूप मोठं, छत्रपती शिवराय म्हणून एक काव्य आहे, खूप मोठं आहे, सो चांगलं लिहिलं आहे. त्यांचं नाव यशवंत दिनकर पेंढरकर, किंवा कवी यशवंत, राजकवी यशवंत. त्यांनी एक अशी कल्पना मांडली की एक बाहेरचा कोणीतरी पांथस्थ इथं आलेला आहे, हे महाराष्ट्राबाहेरचा आहे आणि तो एका शिखरावर उभा आहे, कुठल्या तरी अशा सह्याद्री मंडळाच्या या एका शिखरावर उभा आहे. आणि तो म्हणतोय, डोंगरानो का उभे सांगाल का काही मला, 300 वर्षांच्या जो मागला तो मामला, कुणी फिरस्ता हिंडतावनी वदला ऐशी आर्जव वाणी, ऐकून त्याची आर्त भावना आली येथल्या जडा चेतना, मला विचारा मीच सांगतो आधी या माझ्याचकडे, सरसावत एकेक पुढे हात उभारणी घुमू लागले डोंगर किल्ले बुरुजकडे. आणि मग ते आपली कथा व्यथा त्या पांथस्थाला सांगतायत, तो त्याच्यात गुंगून चाललाय. तो पुरंदर म्हणतोय माझ्याकडे या, विशाळगड म्हणतोय या इथं बाजीप्रभूची कथा मी तुम्हाला, अशी ती कल्पना करून त्यांनी फार सुंदर काव्य रचलं. अमीन ठाणे दार शिरवळी सुभान मंगळ कोटात, निपटून त्या ते निमिषात, फत्तेखाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात, असं त्यांनी ती गजापूरची खिंड बाजीच्या रुधिरे स्नात, तिथं पावन खिंड म्हणून इतिहास करी प्रणिपात वगैरे. आता हे काव्य सोडून देऊ, इतिहास त्यातला बाजूला ठेवू आपण, पण स्फुरण, चेतना आणि प्रेरणा या शिवचरित्रात किती आहे. आणि शिवाजी महाराजांना हा जो स्वातंत्र्याचा मंत्र आहे ना, हा त्या सह्याद्रीनं शिकवलेला मंत्र सगळ्या, तो जो वारा आहे. म्हणून आज सह्याद्रीवर आपण का जातो, आज मी अनेक वेळा जाऊ किल्ल्यांवर जातो ना, मला यातना होतात, कारण मुलं एखादी ट्रिप अरेंज केली ना, ट्रिप
परवाच बाबासाहेब सांगत होते की निनादराव आम्ही आनंद यात्रा म्हणून घेऊन जातो आम्ही, आणि मग मुलांना किल्ले वगैरे असे दाखवतो इकडे. परवा काही मुलं आली होती, तरुण मुलं होती सगळे म्हणून, आणि ते विचारत होते हा कुठले कुठले काय काय विच फोर्ट्स यू आर गोईंग टू व्हिजिट. यांनी काहीतरी सांगितले बा आम्ही ते इकडे जाणार तिकडे जाणार. ए सी बस आहे का? बस ए सी असली तर आम्ही किल्ल्यांवर गेल्या की नंतर गाणी तर काय विचारत नको तशी चालतात. सर एक शेली नावाचा कवी होता, शेले ब्रिटिश कवी होता, तो म्हणाला होता यू टेल मी द सॉन्ग ऑन द लिप्स ऑफ युअर यूथ अँड आय विल टेल यू द फ्युचर ऑफ युअर नेशन. काय चाललंय, एक आनंदवन भुवन कुठे, एक माणूस नाचला आनंदवन भुवन निर्माण झालं म्हणून. हिंडता फिरता स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसे की होत असे, हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवन. कुठे त्या आनंदवनात तसं महाराष्ट्र हा प्रेरणादायी होता एकेकाळी. महाराष्ट्रानं अनेक संदेश दिले, महाराष्ट्रानं क्रांतीचे संदेश दिले, महाराष्ट्रानं अध्यात्माचे संदेश दिले. पार अगदी कुठपर्यंत जावेत, पंजाबपर्यंत जावे. नामदेव महाराज आमचे पंजाबमध्ये गेले, दिल्लीपासनं सगळीकडं नामदेव महाराजांचं नाव आहे. इथं संतांची तर काही म्हणजे मांदियाळीच आहे, सगळे शेकडो आहे. जुन्नरची इथं नारायणगाव आहे. मी तिथं एकदा व्याख्यानाला गेलो होतो, ते म्हणाले आमच्या मठात या ना, एक पाच मिनटं आलात तर बरं होईल. इथे एक साधूपुरुष झाले, त्यांनी ग्रंथ रचला या तर आम्ही तो छापलाय म्हणाले. म्हटलं चला येतो मी. मी गेलो, एवढा मोठा ज्ञानसागर या नावाचा ग्रंथ कुठं? नारायणगाव. नारायणगाव म्हणजे आपल्या साबरी शेखांचं गाव तिथे. ते राप फडणीस म्हणून विद्यालय तिथे शिकलंय साबरी शेख, तिथे तिथं माझी व्याख्यान ठेवली होती त्यांनी. आणि मी तिथं गेलो त्या नारायणगावमध्ये, आणि तिथं ज्ञानसागर या नावाचा अतिशय उत्कृष्ट असा ग्रंथ तिथे ठेवला. हे सगळीकडं ते महाराष्ट्रभर पसरलेलं. महाराष्ट्रातच नेमकं असं का व्हावं, सगळ्या एवढी अधोगती का प्राप्त व्हावी आम्हाला? संतांनी इतके सुंदर विचार केले की आता मराठी मराठी लोक म्हणतात, मराठी शाळा चालवणं अवघड झालेलं आहे. लोकांना इंग्रजी शाळेत मुलांना प्रवेश घ्या, अवश्य घ्या, उत्तम इंग्रजी आलंच पाहिजे बोलायला. सर आपली भाषा विसरून नव्हे ते, आपली भाषा आलीच पाहिजे ते का. आणि आमची भाषा कशी आहे, अमृता ते ही पैजा जिंकणारी भाषा आहे ती, ते काही सामान्य भाषा नाही आहे. इथं भारतात पहिला जो इंग्रज आला त्याचं नाव थॉमस स्टेफन. थॉमस स्टेफन गोव्यात होता, त्यांनी बायबलचं मराठी भाषांतर केलं, अनुवाद केलं. त्याला त्यांनी ख्रिस्त पुराण असं नाव दिलं. बरं का, फक्त मी मराठीत काय करतोय मराठीत याची कारणं दिली त्यांनी, ती सुद्धा इंग्रजी पद्धतीने चोरलेलीच आहेत. बरं का, त्यांनी त्याचं योग वशिष्ठ मधली ज्ञानदेवांची चोरलेली आहेत त्यांनी सगळे. पण ते फार सुंदर आहे, ज्ञानदेवांनी मुळात लिहिलेलं. त्यांनी असं लिहिलं आहे ते सुरुवातीला, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजरी मराठिया. पक्षियांमध्ये मयोरू पक्षात मोर, वृक्षांमध्ये कल्पतरू कल्पवृक्ष, तैसी भाषा माझी मान थोरू मराठी असी. जैसे हरळा माझी रत्न किळा, गवत असताना त्या गवताचे सुद्धा प्रकार आपल्याकडे लोकांनी लिहिलेले. त्याच्यात एक रत्नकिल या नावाचं गवत आहे, ते सर्वश्रेष्ठ गवत मानलं गेलेलं आहे. हरळा माझी रत्न किळा की रत्नान माझी हिरा निळा, तैसे भाषा माझी चोखळा मराठी, असं म्हणून तो मराठीत अनुवाद त्यांनी केला. कुठे ती मराठी आणि ज्ञानदेवांची अमृता ते ही पैजा जिंकणारी मराठी कुठं आहे? अधपात हा लोकांच्यामुळे साहित्याचा होतो, भाषेचा भाषेमुळे होत नाही. ती भाषा वापरण्यामुळे वापरणारे जे लोक असतात त्यांच्यामुळे त्या भाषेचा अधपात होतो. आणि भाषेचा अधपात सुरू झाला की संस्कृतीचा अधपात. बाहेरून आपल्याकडे जी आक्रमक मंडळी आली, या आक्रमकांची नुसती भाषा नाही आली,
भाषा म्हणजे केवळ ते शब्दच येत नाहीत, त्या शब्दापाठोपाठ त्यांची संस्कृती इथं येते सर. त्यामुळे जी काही इथं वाताहत झाली अनेक वर्ष चालूच आहे ती अजून. पण म्हणूनच सह्याद्री हा जो मंत्र शिकवतो म्हणून मी सारखा म्हणतोय की जायला काय पाहिजे, तिथं गेल्यावर ही गाणी ऐकायची. अशी लोकांच्या हातात ट्रान्झिस्टर्स असतात आणि ते मोबाईल फोन आहेत, आता त्याच्यावरही गाणी ऐकायला मिळतात लोकांना. आणि तिथं चर्चा काय, त्या सिरियलमध्ये काय झालं आणि ह्या सिरियलमध्ये काय झालं, ही चर्चा तुम्ही डोंगरावर जाऊन आणि किल्ल्यांवर जाऊन करताय परत, मग कशाला जातो तिकडे, तो येतो काय कारण आहे. रामाजी पांगेरा असं नाव ऐकलं का म्हटलं तुम्ही, कोण हु वॉज दॅट रामाजी पांगेरा? म्हणजे आता म्हटलं आहे ना, आता रामाची सीता कोणपासून सगळं सांगावं लागणार मला अशी परिस्थिती. पण ही आपल्याकडच्या मराठी मुलांची दैना अशी आहे सगळ्या केली, बाकीच्यांची तर जाऊच दे सगळ्या. आज प्रतापगडावर लोक येतात, महाबळेश्वरीला येणारे सगळं जे क्राऊड आहे ना तो सगळा तिथे येतो प्रतापगड. आणि मग प्रतापगड असं काय ते कुल्फी आईस्क्रूट घेत असं शिवाजी केट अफजलखान शहर वगैरे असं म्हणत, मग काहीतरी आपलं बघायचं. तिथं आता ती दुकानं लागलेली आहेत, त्याच्यावरनं टोप्या घ्यायच्या, शंखांच्या माळा घ्यायच्या, ते मिरवत बसायचं, संध्याकाळी महाबळेश्वरला निघून जायचं. तो म्हटलं परिसर तुम्ही पाहिलाय का कधी? नाही पाहिला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला हेरला आणि बांधला हे माहिती आहे का? म्हटलं त्याच्यात का बांधला तिथं त्यांनी, शिवाजी महाराजांनी हा किल्ला का बांधला तिथं, शिवाजी महाराज कसे आले मुळात इथं, काय रंजक कहाणी. एखाद्या माणसाचं धैर्य किती असतं ना, सह्याद्रीत हिंडत असताना एक गोष्ट पाहिजे, मनाचा तोल कधी सुटता कामा नये. तो एकदा केला की सह्याद्रीत ढकलून देतो लोकांना खाली, हजार हजार फूट ढकलतो आणि खाली मग लगेच वर, नंतर लोक कायमचे निघून जातात सगळ्याचे. पण शिवाजीराजांनी मोऱ्यांची जावळी ज्या वेळेला घेतली त्यावेळेला महाबळेश्वरावरनं निसणीची वाट म्हणून एक ते एल्फिन्स्टन पॉईंटच्या तिथं नाही. मी मुद्दामूनच एल्फिन्स्टन पॉईंट असं म्हटलं, कारण पांगळा म्हटलं असतं तर कळलं नसतं कोणाला तरी. बघा आता मढी महाल असं म्हटलं तर कळणार आहे का कोणाला? नाही कळणार. आर्थर सीट असं म्हटलं तर कळेल, हा या वी नो आर्थर सीट. पण त्या पांगळ्याच्या इथनं म्हणजे एल्फिन्स्टन पॉईंटच्या तिथनं खाली अक्षरशः त्या डोंगराच्या धारेवर अशा खोबणी केलेल्या आहेत, निश्रेणी. निश्रेणी म्हणजे शिडी, ते शिडी किती वाट आहे. आणि त्या निश्रेणीमधनं म्हणजे एक सैन्य अर्ध मोऱ्यांचं त्यांनी रडतुंडीच्या घाटात काढून दिलं आणि स्वतः शिवाजी महाराज त्या निसणीनं जिथं खाली पाहिलं की डोळे गरगरायला लागतात, पाय कापायला लागतात, अशा वाटेवरनं 2000 लोक घेऊन शिवाजीराजा खाली जावळीवर चालून आले. सह्याद्री त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना हे शिकव, ताकद देतो, मनाची उभारी देतो, पायात ताकद देतो. शिवाजी महाराजांना त्यांनी दिली आणि त्यांनी सांगितलं खुणावलं, बांध इथं किल्ला, बांध प्रतापगड बांधला. एकदाच उपयोग प्रतापगडचा अफजलखानाला महाराज, बाकी काही फारसं काही झाल्याचं दिसत नाही मला. शिवाजीराजांनी ती अष्टायुध भवानी तिथं आणून ठेवली, ती आणली पार गंडकमधनं, नेपाळमधनं शिळा आणली ती मंबाजी नाईक पानसरांना पाठवून, आणि त्याच्यातनं ती मूर्ती घडवली. आमची दैवत ही सगळी अशीच रांगडी आहेत. तुम्ही कधी दसऱ्याला त्या जेजुरीला गेलाय का? तर सगळा भंडारा तिथं रात्रभर त्या करपठारावर ती पालखी येते, त्या पालखीचा खांद्यावर नुसती धरली ना, या आधीच 15-20 लोक धरून असतात त्याला, आपण नुसता खांदा दिला तर आपण खाली बसू इतकं ते वजन असतं सगळ्या, इतकं ते जड आहे सगळं प्रकरण. त्याच्यात ते मांजर सुंब्या की तिथनं ती पालखी वरती चढवायची म्हटलं तर इतका त्रास असतो, म्हणजे सगळे लोक चढवतात ती पालखी. त्या पालखीच्या समोर मुरळ्या असतात आपल्याकडे, तिथं सगळे वाघ्यां मुरळी आहेत, त्या मुरळ्या सोले म्हणत चाललेले असतात, कुठल्या तरी टिपेच्या आवाजाला गात असतात आणि पिवळा भंडारा उधळत असतात, सगळीकडे पिवळवून जातं पार. आणि तिथं तो धनगरांचा तो मल्हारी मारतंड बसलेला आहे. काय त्याचे सगळे जे आहे ना, सह्याद्री म्हणजे वीर रस, दुसरं काहीच नाही. ते वीर रस तिथं गेल्याच्या नंतर एकच रस, शृंगाराला इथं थारा नाही, इथं फक्त एकच रस निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे वीर रस निर्माण होऊ शकतो.
आणि तो शिकवतो ते वीररसाची इंजेक्शन देतो तुम्हाला तो ते. त्यामुळं मग लोक जायला लागतात, प्रेरणा घेऊन जायला लागतात. ते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक गंमत सांगतो मी. पुण्याला मराठा लाईट इन्फंट्रीचं एक छोटंसं युनिट आहे, तिथला एक कमांडिंग ऑफिसर होता, त्याचा मला एकदा फोन आला. तो म्हणाला आमच्याकडे काही मुलं आहेत, त्यांना आम्ही ट्रेनिंग दिले शस्त्र कसे चालवायची, फार AK-47 AK-56 वगैरे काही ते सगळं ते शिकले आहेत, पण त्यांना तुम्ही काहीतरी शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगा म्हणजे, कारण त्यांनी कुणी रक्तच पाहिलेलं नाही म्हणले आजतगत, त्यातले एकानं एकही माणूस मारला नाही म्हणले. तिथं जायच तर समोर माणसं उभे राहिले तर यांचे हात कापायला लागतील अशी परिस्थिती. तुम्ही काहीतरी सांगा तिथं जाऊ. मग मी गेलो, मी खरं पाहिले 19-20-22 वर्षाची पोरं सगळी बसलेली. त्या मुलांना मी म्हटलं, अरे बाबा तुम्ही ते ज्या काही बॅटल क्राईज असतात ना, तुम्ही मराठा लाईट इन्फंट्रीचे लोक आहेत, त्याला आपल्याकडं असे रेजिमेंट्स खूप आहेत, बिहार रेजिमेंट आहे, राजपुताना रायफल्स आहे, कुमाव रेजिमेंट आहे, गोरखा रेजिमेंट आहे, मद्राससुद्धा आहे. म्हटलं यांचे जे बॅटल क्राईज आहेत, बॅटल क्राईज म्हणजे युद्ध गर्जना आहेत, त्या गर्जना दिल्याच्या नंतर तुमचं मन तुमच्या मनगटाला त्या हातातलं शस्त्र शत्रूवर चालण्याची शक्ती प्रेरणा देत, अशासाठी त्या असतात. रणवाद्य असतात वाजायला लागणारे, आमचे वाद्य अशीच आहे, ढोल विल मरफे ताशे संबळ. तो एकदा गोंधळीच्या देवीच्या समोर संबळ घेऊन उभा राहिला आणि संबळ वाजवायला लागला की बघा कसं वाजत, काय वातावरण निर्माण होऊन जातं. म्हटलं ह्या ज्या युद्ध गर्जना आहेत त्याच्यात कुणाची जय आंबे असेल, कुणाची जो बोले सोन हॉल सत श्री अकाल असे, कुणाची एकलिंगजी की जय म्हणून आहे, बिहार रेजिमेंटची तर बजरंग बली की जय अशी त्याची घोषणा. या सगळ्या युद्ध गर्जना कुठल्या तरी देवाच्या किंवा देवीच्या नावाने दिलेल्या घोषणा आहे. फक्त मराठा लाईट इन्फंट्रीची घोषणा आहे की बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी एका मनुष्याचं नाव. म्हटलं तुम्ही आम्ही त्यांचे वारस आहोत, तुम्ही आता LOC वर चाललाय, शिवाजी महाराजांचा हात त्या अफजल खानाला मारताना यत्किंचितही थरथरला नाही, मुळेच थरथरला नाही. एवढा मोठा आवाड हव्य देह त्यांच्या समोर असताना हा माणूस घाबरला नाही. ते शिवाजीराजांनी अफजल खान मारला तिथं सुहास्य मारला. म्हटलं तुम्ही त्यांचे पायी का, तेवढं लक्षात ठेवा जाताना. हे मी एक गोष्ट ह्याला सांगितली फलटणला. फलटणला माझं भाषण संपल्याच्यानंतर एक सयाजी लावण म्हणून एक ग्रस्त आले मला भेटायला. मला म्हणाले ही पहिल्यांदा निनादराव ही घोषणा कुठे दिली तुम्हाला माहिती आहे? मला नाही. ते म्हणाले अहो 1941 सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला आफ्रिकेमध्ये आत्ताचा जो इथिओपिया आहे त्यावेळेला त्याला ॲबिसिनिया म्हणायचे, त्याच्यावरती एक छोटा देश आहे त्याचं नाव आहे एरिट्रिया. एरिट्रियामध्ये केरेन नावाचा एक प्रांत आहे आणि तिथं अशा डोंगराच्या सगळ्या रेंजेस आल्या आहेत. कॅमेरूनची अशी एक रेंज येते, ते केरेनची रेंज आहे आणि त्या डोंगरावर एक किल्ला होता. त्या किल्ल्याचं नाव आहे डोलोगोरोडॉक. तो किल्ला होता इटालियन लोकांच्या ताब्यात. आता आपला आणि इटलीचं काय संबंध खरं म्हणजे अलीकडं जुळलं आहे, परंतु त्यावेळेला इटालियन्स लोक तिथं होते किल्ल्यात आणि ब्रिटिश लोक मारा करत होते खालून, ब्रिटिशांना किल्ला घेता येत नव्हता. या ब्रिटिश तुकडीत एक श्रीरंग लावण म्हणून सुभेदार होते. ते श्रीरंग लावण या ब्रिटिश ऑफिसरनं जाऊन म्हणाले तुम्ही आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हा किल्ल्यावर चालवून जायची परवानगी द्या, आम्ही घेतो किल्ला. इंग्रज लोक शिवाजी महाराजांचं नाव काढून देत नव्हते आपल्या लोकांना, कारण ते इंग्रज घाबरायचे एवढे की शिवाजी महाराजांचं नाव काढलं की परत आपल्या विरुद्ध तलवारी वापरतील सगळे. पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब होता, त्यांनी सांगितलं घ्या म्हणून.
आपले लोक रात्रीच गेले त्याच्यावर. रात्री त्यांनी हल्ला केला, इटालियन वरनं तुफान फायरिंग करत असताना आपल्या लोकांनी डोलोगो रोडॉकचा किल्ला जिंकून घेतला. बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जे असं म्हणत म्हणत जिंकून घेतला. आणि त्याच्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीनं हा बॅटल क्राय ऑफिशियल केला हर हर महादेवच्या ऐवजीनंतर. ही प्रेरणा आहे, ही केवळ सह्याद्रीतच नाही पण सह्याद्रीत तुम्ही नांदल्याच्या नंतर जगातल्या कुठल्याही डोंगरावर तुम्ही जाऊ शकाल आणि नाचू शकाल. त्या डोंगरावर किती अवघड असू दे. पुण्यात आमच्या एक मुलगी आहे कृष्णा पाटील म्हणून. कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट एक शेर्पा होता आप्पा शेर्पा तिघे तो बऱ्याच वेळा गेला होता एव्हरेस्ट, त्याला शेर्पाच चांगला मिळाला म्हणून. पण ती मुलगी एकटी त्या शेर्पाच्या बरोबर एव्हरेस्टवर गेलून खाली आली. शेवटी एव्हरेस्टवर जायचं ही कल्पनासुद्धा तुम्हाला कुठं स्फुरते तर तुम्हाला सह्याद्रीवर स्फुरते. ते सह्याद्री मंडळ हे असं आहे सगळं. इथलं वैभव जळत चाललेलं आहे, इथलं वैभव पडत चाललेलं आहे, इथले किल्ले नष्ट होत चाललेले आहेत. शाळेच्या ट्रिपा येतात आणि दगड फेकायला लागतात सगळ्यात नाही एक एक. शिवाजी महाराजांच्या ती जे रायगडावरची जी मेघडंबरी आहे ना, मेघडंबरीला माळा लावलेल्या होत्या. नाशकाच्या कडची कुठली तरी एक शाळा आली आणि ते शिक्षकाने सांगितले ए काढा रे पोरानं, त्या पोराने माळा ओढून काढल्या मणी गुल केले सगळ्यात. आपण किल्ल्यांवर कशाला जातो हे शिक्षकांनाच माहीत नसेल तर त्या पोरांना काय कळणार होतं सगळं. तर रायगडाची ही दुर्दशा आहे, राजगडाची दुर्दशा आहे. ह्या दोन शिवाजी महाराजांच्या राजधान्या होत्या. खरं म्हणजे हे किल्ले 17व्या शतकात जसे होते तसे जर का परत बांधून काढले तर शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ती ठरेल आणि त्यांचं सगळ्यात उत्तम स्मारक ते ठरेल. मी युरोपमध्ये हिंडलो. युरोपमध्ये मागं मी हिंडत असताना एकदा इंग्लंडमध्ये होतो. मार्लबोरो म्हणजे चर्चिल, विन्स्टन चर्चिल ब्रिटिश पंतप्रधान, ते युद्धाच्या वेळेला केवळ त्याच्या स्वतःच्या ताकदीवर त्यांनी त्या देशाला वाचवलं सगळं. आणि मी आपलं गमतीनं त्या आमच्या मित्राला तिथं म्हटलं काय रे बाबा येतो विन्स्टन चर्चिल एवढा तुमचा मोठा माणूस झाला आणि त्या ट्रेफलगार स्क्वेअरमध्ये विन्स्टन चर्चिलचा पुतळा नाही असं कसं म्हणलं. आपलं आमच्या पुण्यात शिवाजी महाराजांचे 7 पुतळे आहेत अशावर होते आणि प्रकाश कुणाच्याही डोक्यात पडत नाही अजून. त्यातनं काही शिकलेत का लोक 7 पुतळे केलेत पण शिकलेत का काही काही नाही. आज बाबासाहेबांच्या 17 आवृत्त्या निघाल्या शिवचरित्राच्या. ते म्हणाले निनादराव हे काय विरोधाभास आहे, माझ्या आवृत्त्या खपत आहेत, भाषणाला लोक येत आहेत, गर्दी आहे, आपण काय करमणूक म्हणून करतो का भाषण सगळी, कशासाठी आपण भाषण करतो. आणि तर 7 पुतळे आहेत म्हणाले अश्वारूढ. परवा इंडियामध्ये एक बसला अजून इथे. काय शिकायचं लोकांनी काही नाही, काय शिकलेलं ते नेतात. तुम्ही दिल्लीत काय चाललंय प्रकरण आता पाहताय ना तुम्ही काय, इथेही होत आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्रात अशी एकदा शिवाजीराजांनी 15व्या वर्षी उदाहरण घालून दिलंय ना की बदमल झाला आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर हातपाय तोडायची शिक्षा त्यांनी 15व्या वर्षी दिलेली होती. त्यांच्या महाराष्ट्रात ध्यास होऊ शकता आता ही परिस्थिती. बाबासाहेब म्हणाले असं आहे. मी त्या माणसाला विचारलं का रे तुमच्याकडे काय नाही पुतळे बितळे, चर्चिलचं पुतळा का नाही. तो टाळत होता, शेवटी तो चिडला. तो नंतर म्हणाला मिस्टर बेडेकर चर्चिल इज इन अवर ब्लड, चर्चिल आमच्या रक्तात आहे म्हणाले. आम्हाला हे असले देखावे तुमच्यासारखे उभे करायची गरज नाही म्हणाल. कारण आम्ही ते बाळगतो, त्याचे गुण जे काय आहेत ते गुण आम्ही बाळगतो. चर्चिल हा सदैव आमच्या मनात असतो. मार्गाडात ठेके रत्ता वारली आयर्न लेडी म्हणायचे त्याला. एक थॅचरिझम या नावाचं एक नवीनच कॉन्सेप्ट मार्गारेट थॅचरच्या नावाने लोकांनी केलेलं. ती ज्या वेळेला आली राज्यावर ती म्हणाली माझी ड्युटी आहे ही फक्त गव्हर्न करायची, टू रन द गव्हर्नमेंट ही माझी ड्युटी आहे. इंडस्ट्रियलिस्ट काय करतात काय नाही, कोणाशी कोलॅबरेशन करतात वगैरे काय नाही. त्यांना ज्या फॅसिलिटीज पाहिजे असतील त्या फॅसिलिटीज मी देईन, त्यांना धंदा करू दे, मी सरकार चालवेन. धंद्यात लुडबुड करणार नाही, त्यांच्याकडनं मी पैसे घेणार नाही. इंग्रज हितं होते 150 वर्ष. इंग्रजांच्याकडनं काय शिकलो आम्ही,
सकाळ संध्याकाळ दारू पिणे हे शिकलो त्याच्यात. चहा पिणे, सकाळी उठलं की चहा लागतोच आम्हाला, हे इंग्रजांच्या सवयी सगळ्या. डिसिप्लिन कोणी शिकलं का होतं त्यात, शिस्त कोणी शिकलं का सगळाच बेशिस्त कारभार सगळा एकूण का. जे शिकायला पाहिजे ते आपण शिकत नाही, जे शिकायला नको तेवढेच गुण आपण फक्त हे घेतो. हे सगळं जे असतं ना, हे त्या डोंगरावर गेल्यावर तो वारा विसरायला होतो सगळ्यात, आणि मग तो इतिहास आपल्याला आठवायला लागतो. मला आठवतं आहे, बाळ कोलटकर होते आपल्याकडे, बाळ कोलटकरांनी एक किती नाटकं सुंदर लिहिली आहे की एक जंत्री काढावी लागेल. बा 15 नाटकं आहेत. बाळ कोलटकरांनी कुठंतरी एकदा भूषणाचं काव्य वाचलं आणि ते काव्य वाचल्यावर बाळ कोलटकर वेडे झाले. पुढे त्यांनी त्याच्यावर एक नाटक लिहिलं बाळ कोलटकरांनी, ठीक आहे, नाटक आहे, त्याचं नाव आहे शिवराय कवी भूषण. आणि त्या नाटकात तो जो भूषण नावाचा कवी, शिवाजीराजा आग्र्याहून निसटल्याच्यानंतर इतके लोक आले इथं, त्याच्यात हा भूषणही आला, रायगडावर राहिला. आणि रायगडावर राहून त्यांनी एका काव्यशास्त्रावरच्या ग्रंथाची निर्मिती केली. आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्यावर छंद रचले सगळ्यात, हे वेगळंच आहे, सगळं प्रकरणच भूषण नावाचं प्रकरणच वेगळं आहे. त्यांनी गणेशाची प्रार्थना केली आहे, देवीची प्रार्थना केली आहे, शिवाजीराजांना विजय दे असं कायम म्हणतोय तो. जय जयंती, जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैठव छलनी देवी, जय महिष विमर्दिनी, जय चमुंड जय चंडमुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिट्टाल भिहंडिनी, जय जय निसुंब सुंभदलनी फनी भूषण जय जय भननी, सरजा समर्थ शिव राज कहे, देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी. भूषणाचं काव्य म्हणायला जिभेला वळण लावावं लागतं. साधं सुधं काम नाही आहे ते, मी एक छंद म्हणून दाखवतो. शिवाजीराजे सुरत लुटतायत ना, त्याच्याबद्दलचा तो छंद आहे. त्या छंदाचं नाव आहे अमृतध्वनी घनाक्षरी कवित्त मनहरण, असं ते वृत्त आहे. खरं तर दिल्य दलन दबाई के शिवसरजा निरसंक, लुटी लियो सूरती शहर बंकक करी अति डंक, बंकक करी अति डंकक करी अति संकक कुली खल सोचचकित भरोच्चल विमोच्च खजल तठ्ठाई मन कठ्ठिक सो रठ्ठिल्य सद्दत दिसेसी भद्दद्दबी भई रद्दत दिल्य. बघा म्हणतोय का कोण, अवघड त्याला अर्थ आहे. आणि सोचचकित सुरते ते लोक विचार करून चकित झाले, भरुच्चले भडोचकडे पळायला लागले, विमोच्च खजल आश्रुपात करत रडत रडत असले, आ बाबा आलाच कुठनं एकदम सुरतीवर म्हणून लागले. त्याला अर्थ आहे सगळ्या. त्यामुळं ते काव्य जे आहे भूषणाचं, ते ऐकलं की अशी एक मोहिमी पडते तुमच्यावर, तो तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. तसा या बाळ कोलटकरांच्या अंतःकरणाचा ठाव त्या भूषणाने घेतला. मग त्यांनी ते नाटक लिहिलं. त्याच्यात भूषणाच्या काही छंदांचा त्यांनी मराठी पद्यानुवाद केला. आपल्याकडे पद्यानुवाद केलेत काही लोकांनी, रागो काटे यांच्या पुस्तकात त्यांनी काही दिलेत, किंवा दुर्गा प्रसाद आसाराम तिवारी म्हणून आपल्याकडे ज्यांनी संग्राम गीतं लिहिली मराठ्यांची. आणि जळगावलाच होते काव्य रत्नावलीकर फडणीस, त्यांनी भूषणाचा एक छंद म्हणतो तुम्हाला सगळ्यांना माहिती येतो. इंद्रगिम जंब पर बाळव स्वंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है, दावा दंड पर चीतामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेज तिमि अंश पर कन्नज मि कंस पर त्योम लेख वंश पर शेर शिव राज है शेर शिव. त्याचा अनुवाद त्यांनी असा केला होता दुआ तिवाऱ्यांनी, जरंभावरी इंद्र लंकापतीच्या वरी की जसा जानकीचा पती, मेघावरी वायू कामावरी की महादेव ज्याची तपाची रती, दुःशासनाच्या वरी भीम किंवा कन्हैया जसा दुष्ट कंसावरी, हा भोसले भूप गाझी शिवाजी तसा भूतली म्लेच्छ वंशावरी, असं त्यांनी करतो.
आणि गंमत म्हणजे बाळा कोलटकरांनी त्यांनी जो अनुवाद केलेला आहे तो अनुवाद मी सांगतो आणि मग मी थांबतो आज. फार छान केला आहे त्यांनी, कल्पनाचं एक विलक्षण म्हणले. आणि त्यांनी ती जी पुस्तक आहे ना, त्या पुस्तकात एक प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेत बाळ कोलटकरांनी असं म्हटलं आहे की ह्या काव्याची ओळख मला गदी माडगुळकरांनी करून दिली म्हणून. आता माडगुळकरांनी जर का भूषणाच्या काव्याचा अनुवाद केला असता तर तो किती सरस झाला असता. आणि एक वेगळं शिवायन गीत रामायणासारखं गीत शिवायन फार सुंदर माडगुळकरांनी केलं असतं, पण ते काही झालं नाही. पण रायगडावर काही तलाव आहेत पिण्याच्या पाण्याचे. मी एकूण हिशोब काढला साधा, मी आपले गेल्यावर एक हिशोब करतो काय किती पाणी राहत असेल याच्यात. रायगडवर जे तलाव आहेत त्या सगळ्यातलं जर का पाणीचं नुसतं मोजायचं म्हटलं तर 12 कोटी लिटर पाणी रायगडावर आत्ता सोय आहे पाण्याची. कल्पना करा तुम्ही काय किल्ल्यावर 3000 फुटावर ही परिस्थिती वरती, तिकडं कित्येक किल्ल्यांवरच्या टाक्यातलं पाणी खाली लोकांनी आणलेलं आहे. खाली पाणी नाही आहे, वरती पाणी आहे किल्ल्यांच्या वरकडं आहे. हेच तर गंमत आहे सगळं. पण तिथं पिण्याच्या पाण्याचं जे टाकं आहे ज्याच्या काठावर शिवाजी महाराजांचा राजवाडा उभा आहे, त्या टाक्याचं नाव आहे गंगासागर. आणि बाळ कोलटकरांची कल्पना अशी आहे की गंगासागर जो आहे त्याचं भाग्य आकाशातल्या गंगेहून, आकाशगंगेहूनही मोठं आहे कारण शिवाजीराजे असं पाणी प्यालेत, अशी ती कल्पना आहे त्यांची. आणि भूषणाचा जो छंद होता, भूषण असं म्हणतोय दख्खन केसब दुग्ग जिती, दुग्ग म्हणजे दुर्ग, दख्खन केसब दुग्ग जिती दुग्ग सहार बिलास शिवसेवक शिव गढपती कियो रायगडवास. रायगडला त्याने आपलं निवासस्थान केलं. ज्या परस आहे तनय शिवराज सुरेस की ऐसे सभासुभ साजे यो कभी भूषण चंपत है लख संपति को अलकापति लाजे ज्यामदी तीन हु लोक को दीपति ऐसो बड़ोगढ़ राज विराजे वारी पताल सी माच मही अमरावती की छवि उपर झाजे. अमरावती छवी असो असं ते वर्णन केलं आहे. पण ह्यांनी जे केलं आहे ते बाळ कोलटकर असं म्हणत आहे, जटा बांधुनी नटली धरणी, जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या लता तरुणा बिलगुनी डुलती नाच चालतो छायेचा, कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसांचा, कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा, चंद्रमुखींच्या सवेत जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेच्या. वरती गंगा आकाशगंगा, खाली सागर तो गंगासागर, वरती गंगा खाली सागर, वरती तारे येथे कमळे, वरचे तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा. सचिन म्हटले खरं म्हणजे मी इथं थांबणार होतो पण तरी एक काय थांबण्यासारखं खरं म्हणजे काही नाही ते इतकं सांगण्यासारखं आहे सगळं, तरी पण एक गंमत म्हणून सांगतो. अफजल खानाला शिवाजीराजांनी मारला ना 10 नोव्हेंबर 1659 आणि पुढच्या 18 दिवसात विशाळगडपर्यंत त्यांनी मुलं घेऊन तिकडे पन्हाळाही घेतला. महाराजांना ज्या वेळेला पहिल्यांदा शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले त्यांना कळलं पन्हाळा घेतला, म्हटलं शिवाजीराजांना राहावे ना पन्हाळ्यावर. संध्याकाळची वेळ होती, लोकांनी सांगितलं महाराज आत्ताच तुम्ही आलाय आराम करा जरा, चांगलं गेस्ट हाऊस आहे आपलं सर्किट हाऊस आहे इथं व्यवस्था करतो तुमची.
वगैरे घे म्हणाले, नाही नाही हे शिलाहार भोजांची राजधानी इथं दुसऱ्या भोजांनी बांधलेला हा किल्ला आहे आणि मला हा किल्ला बघायचा आहे, आत्ताच बघायचा आहे. तिथल्या इमारती कशा, तिथली पाण्याची टाकी कशी, ते तलाव कसे, ती देवालयं कशी, ते धान्य साठवण्याच्या कोठ्या कशा, सगळं मला बघायचं आहे. म्हणून लोकांनी पलिते पेटवले, हिलाल पेटवले, हिलाल मशाली पेटवल्या आणि त्या मशालींच्या उजेडात शिवाजीराजे रात्रभर तो पन्हाळा किल्ला बघत राहिले. किल्ल्यांच्यावर इतकं प्रेम करणारा माणूस काही दुसरा झाला नाही सह्याद्रीतनं हिंडणार. रात्रभर किल्ला, झोप नाही, काय नाही, काय नाही, ते मला किल्ला बघायचा म्हणाले. पहिला पर्णाला पर्वत कसा आहे तो बघायचा. आणि मग शिवाजीराजांनी तिथं जे सोमालय नावाचं राजा दुसरा भोज शिलाहार यांनी बांधलेला जो तलाव आहे त्याच्या काठावर जे चाफ्याची झाडं आहेत त्यातल्या 100,000 चाफ्याच्या फुलांचा अभिषेक त्यांनी तिथल्या सोमेश्वराला शिवाजी महाराजांनी केला. तुम्हाला अशासाठी सांगतोय की भूषणाचा एक छंद आहे, मला ते काय भूषणच पाठ आहे अख्खा. काय काय संधी मिळते त्याच्यात, रामदेव बाबांना मी सांगितल्यावर बाबा इतके खुश झाले, ते तर सारखे बोलत आहेत मला तिकडे या. मी एकदा आग्र्याला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला ना अश्वारूढ, विलासराव होते त्या, विलासराव आले होते, विलासराव आपले त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि फार सुंदर पुतळा होता. बाबासाहेबांच्या त्या नाटकाचा प्रयोग झाला आणि त्याच्यानंतर ते सगळे अरेंज करणारे एक स्वरूपचंद गोयल म्हणून होते, त्यांना बाबूजी म्हणायचे. ते बाबूजी माझ्याकडे आले, मला म्हणाले, बेडेकर साहेब हम आपको विनंती करते. काय ते म्हणाले, उद्या आम्ही आग्र्याच्या किल्ल्यात जिथं शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट झाली त्या किल्ल्यात वीर रसावरच्या कवींचं एक संमेलन ठेवलेलं आहे, तर तुम्ही तिथं येऊन भूषणाचे असा छंद म्हणाल का? अवश्य म्हणेन. त्याला काय झालं, येतो म्हणतो. दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम ठरला, दिवाणी आममध्ये मोठ्या मोठा तो दिवाणी आम समोर 5-10,000 लोक आणि ओपनिंग बॅट्समन मीच, मलाच पुढे ढोकळ त्यांनी, तुम्हीच जाऊन सुरुवात करा म्हणलं. मी 4 वेळे म्हटलं या भूषणाच्या नाही आहेत, पण मी म्हणतो माझ्या मित्रांनी लिहिलेले आहेत, फार सुंदर आहे. त्या म्हटल्या मग म्हटलं भूषणाचं काव्य मी म्हणतो. त्यावेळी अशा आहेत, आज से तू हिमाचल प्यार का बंधन खून से जोडा जाता है, इस देवभूमी में दानवता का खून निचोडा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और ये तलवार भवानी है वो दुश्मन के खून से धोई जाती है. त्यामुळे आधी जरा इकडे तिकडे काहीतरी करणारे लोक जरा सावरून बसले बरं, तिकडे काहीतरी वेगळं सांगतात. मी ते भूषणाचे छंद तिथं म्हटले, असा छंद म्हटले आणि मग मी परत आलो. माझ्या शेजारी त्यावेळेला त्यावेळेचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल डॉक्टर विष्णुकांत शास्त्री म्हणून होते, ते होते बसले. मला त्यांनी विचारलं, आप कहां से आए? म्हटलं मी पुणे से आया. म्हणजे महाराष्ट्र से? म्हटलं जी हां. म्हणजे यकीन नाही होता कोई महाराष्ट्र से यहां आहे और भूषण जी के छंद हमें ही सुनवाए. म्हटलं आप करो यकीन. त्याच्यात मी एक छंद म्हटला, पण त्याचा अर्थ काय आहे, तर ती भाषा ब्रज आहे. मी जिथं होतो ती सगळी ब्रजभूमीच आहे, श्रीकृष्णाची सगळी भूमी, श्रीकृष्णाची भाषा. त्यामुळे त्या ब्रजभूमीत त्याच लोकांना मला अर्थ समजावून सांगावा लागला बरं का त्या ब्रजछंदाचा. पण त्यातला जो गंमत, त्यातला चाफ्याच्या फुलांच्या बद्दलचा एक छंद भूषणाचा असा आहे, फार सुंदर आहे. तो आधी म्हणून दाखवतो मी, मग त्याचा अर्थ सांगतो. कूरम कमल कम ध्वज है कदम फुल गौर है गुलाब राना केत की बिराज है पांधुरी पवार जुही सहत है चंदावत सरस बुंदेले सो चमेली साज बाज है भूषण भनत मुच कुंबड गुजर है बघेले बसंत सब कुसुम समाज है लेरस ऐतिन को बैठी न सकत है अली नवरंगजेब
चंपा शिवराज है, चंपा शिवराज है। त्याचा अर्थ असा आहे की भूषणानं औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फुलांची उपमा दिलेली आहे। तो म्हणतोय कुरम म्हणजे जयपूरचे कछवा जे आहेत मिरघराजाचा वंश ना, ते कमळाच्या फुलाप्रमाणे कुरम कमल, कम ध्वज है कदम फुल, कबंद जोधपूरचं हे कदंबाच्या फुलाप्रमाणे, गौड हे गुलाबासारखं आहे, राणा केतकीसारखं आहे, परमार हे पांढरीच्या फुलासारखे आहे, चंदावत्य राजे जुईच्या फुलासारखे आहेत, अशी त्यांनी सगळ्यांना एक एक उपमा दिली। आणि मग तो म्हणतोय औरंगजेब हा एक आली आहे, आली म्हणजे भुंगा आहे, आणि भुंगा जसा प्रत्येक फुलात जाऊन मध गोळा करतो तद्वत औरंगजेब या सगळ्यांच्याकडनं कर गोळा करतो, पण बैठी न सकत हे चंपा शिवराज आहे। शिवराय एक चाफ्याचं फुल आहे आणि त्याच्यात मध नसल्या कारणानं औरंगजेब त्यांच्या वाट्याला जात नाही असं त्याला म्हणायचं झालं। इतकं सुंदर काव्य आहे ते। आज आपण इथंच थांबू आणि उद्या समुद्रावर पर्यटन करायला जाऊ तिकडे। धन्यवाद।